नमस्कार मंडळी, सादर करीत आहोत साप्ताहिक रूपक आई। संपूर्ण विश्वामध्ये मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणजे मातृदिन म्हणून साजरा केला जातो। लेखन विलास बंधू चोरखे, अभिवाचन राजेश राऊत। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, कस पांग फेडू कस होऊ उतराई, तुझा उपकारा जगी तोडनाई, ओवळीन जीव माझा सावळे विठाई। विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझा पावलांची, जन्मभरी पूजा तुझा पावलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। आ म्हणजे आत्मा व ई म्हणजे ईश्वर। साऱ्या आसमंताला व्यापून राहिलेला शब्द म्हणजे आई। आई दोन अक्षरात विसावलं विश्व अवघ। प्रेमस्वरूप वात्सल्य मूर्ती, संस्कारदायी विश्वरूपी आई। वर्तमानाला भविष्याचं क्षितिज दाखविणारा जीवनसागरातला दीपस्तंभ म्हणजे आई। मातृदेव भव ईश्वराचं दुसरं रूप आई। मग ती एलतिरीच्या देशातील असो की पैलतिरीच्या, तिचे आई पण इथून तिथून सारखेच असते। दोन्ही तीरांना समृद्ध करीत आई नावाची नदी वाहतच असते जीवात जीव असेपर्यंत। तीच माया ममता तेच वात्सल्य वसत असते प्रत्येक मातृहृदयात। स्त्रीचे रूप थोड्या काळासाठी मुलगी, क्षणिक काळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असे आहे। आई हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखा शब्द आई, तिच्या हृदयात नमनिताचं मार्दव आणि फुलांचं आर्जव असतं। ती आई जिच्याकडून माया करायला आभाळानं शिकावं, ती आई। आई केवळ जन्म देत नाही तर नक्षत्रासारखं एक तेजपुंज मन देते। तिचं सामर्थ्य जसं ओघळणाऱ्या आवसात असतं, तसेच वेळ प्रसंगी ज्या मायेने कुंभार मातीवरती करून चापट्या मारून त्यातून नक्षीदार घडा निर्माण करतो, तसा शिक्षा करणाऱ्या हातातही असतं। दुखावलेल्या मनावर स्पर्शाचा पारिजात पसरविणाऱ्या वात्सल्यात ते असतं। आईचे डोळे छे, परमेश्वराने जिथून कारुण्य भरून घ्यावं असा मायाळू समुद्र। स्वतः क्षीण होत गेली तरी चांदणं देण्याचा परिपाठ चंद्राने जिच्याकडून गिरवावा, ती आई।
मुलांना भरपूर देऊनही आई कधी रीती होत नाही, ती समृद्ध होते सागरासारखी। कसं जमतं हे सारं जगभरातील मातांना बरं, कोणती ऊर्जा लाभत असते त्यांना। आई कोणत्याही प्रदेशातील किंवा व्यवस्थेने कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखं असतं। जातीच्या कप्प्यात ते कधी मावतच नाही, कोणत्याही सीमांजवळ अडखळत नाही। जगभरातील आईची भाषा सारखी, स्पर्शातलं वात्सल्य सारखं। आपल्या मुलांनी खूप शिकावं, गुणी व्हावं आणि नावलौकिक मिळवावा यासाठी आई सतत झटत असते। हे सर्व ती निरपेक्ष भावनेने करते। मुलांचं कल्याण व्हावं हीच तिची एकमेव तळमळ असते। आई म्हणजे समयीतली वात असते। वात स्वतः जळून सर्वांना प्रकाश देते, तेच काम आईची असते। ती रात्रंदिवस खपून घर उजळून टाकते, स्वतः झिजून घरातील सर्वांना सुख देते। म्हणूनच कवी फमू शिंदे म्हणतात, आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं। सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठेही तरीही नाही जाणवत। जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात। आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही। आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीतला उजेड दावणारी समयीतली जागा। घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान। विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान। याहून का निराळी असते आई, ती घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई। आई खरंच काय असते, आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते। आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि पुरतही नाही। आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं। दुधाचे सारे सत्व जसे साईत एकटवते, त्याचप्रमाणे घरातील सर्व सत्व त्या आईत सामावलेलं असतं। घरातील दिनदुबळ्यांच्या, आजारी वृद्धांच्या साऱ्यांचा ती आधार असते। कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटलेच आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। मातेच्या प्रेमाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही। सत्ता, विद्वत्ता, संपत्ती सारे आईच्या प्रेमापुढे शूद्र आहे। मातेचे प्रेम सर्वत्र सारखेच असते। गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव या प्रेमात नसतो। अपत्य रक्षणासाठी आई प्रसंग आल्यास आपल्या प्राणाचीही बाजी लावते। गार हिंटे आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी। ती नसे पक्षिणी, ती असते केवळ आई। साने गुरुजी म्हणतात, आई या शब्दात श्रुतीस्मृती आहेच, सारी महाकाव्य आहेत। या महाकाव्यात माधुर्याचा सागर, फुलांची कोमलता, गंगेची निर्मळता, चंद्राची शीतलता आणि सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता ही सारी आईजवळ पाहायला मिळतात। आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीती माहेर मांगल्याचं दार, अमृताची धार, आई माझी। आई घराचं मांगल्य असतं, आईकडे प्रेमाचं भांडार असतं, आई वात्सल्य सागर असते। आईचे रूप श्वेत आहे, आई ब्रह्मविचाराची परमतत्व आहे। आई संपूर्ण सृष्टीत व्यापलेली आहे, आई सारखं दैवत साऱ्या जगतात नाही। म्हणून साधू संतांनी आपल्या अभंगवाणीत म्हटलं आहे, आई सारखे दैवत असता तुझ्या दारी, कशाला जातोस तू पंढरपुरी। केवळ मनात आला तरी सुखावणारा एकच नितांत रमणीय शब्द म्हणजे आई। आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस। भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं असं थंड पाणी, आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी म्हणजे आई। अशा आईने क्षणोक्षणी आपल्या मार्गात फुले आच्छादली, तिच्या वाटेत चुकूनही केव्हा काटे टाकू नयेत। क्षणोक्षणी आईच्या चरणांचा आदर करणे कुणी विसरू नये।
आईला दुःख होईल, यातना होतील असे बोलू नये, वागू नये. जिने जन्म दिला तिला उद्देशून अंबा, आई, माता असे अनेक शब्द वापरले जातात. माता शब्दांमध्ये 10व्या गणाचा मन धातू सांगितला जातो. त्याचा अर्थ आहे आदर असणं. त्यावरूनच माता म्हणजे जिच्याविषयी आदर आहे ती. या शब्दाचे आणखी एक लोभस मराठीमध्ये फार प्रेमाने जपले गेलेलं रूप म्हणजे माऊली. सगळ्या सज्जन दुर्जनांना उरी कवटाळणारी माऊली. विश्वाचे सारे सामर्थ्य जिच्या ठाई एकटवले आहे ती माऊली. आणि म्हणून आद्य शंकराचार्यांनी म्हटलं आहे, कुपुत्र जायते क्वचिदपी कुमाता अनुभवती. वाईट पुत्र जन्माला येऊ शकेन, पण वाईट माता कालत्रही शक्य नाही. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात दररोज आई दिवस साजरा केला तरीही आपण आईच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही. मातृदिनानिमित्त आत्ताच आपण एक लेख ऐकलात. लेखन होतं विलास बंधू चोरघे, अभिवाचन राजेश राऊत.